अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात के ठळक वृत्त। नाहवारा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील भटक्या दोषी समाजाच्या महिलेवर अत्याचार करून सदर महिलेस अमानुषपणे मारहाण करून डोळा निकामी करण्याची घटना घडली होती। या घटनेचा अखिल भटका जोशी समाजसेवा संघ जामनेर यांच्या वतीने जाहीर निषेध करत निषेधाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। महाराष्ट्र शासनाकडून पीडित महिलेस 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आजचा हा जो निषेध निवेदन देण्यासाठी जमलेले सर्व कार्यकर्ते तथा अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नावरा गावातील ज्या जोशी समाजाच्या महिलेवर अन्याय झाला, अत्याचार झाला, तिला अमानुषपणे जी मारहाण करण्यात आली त्या मारहाणीच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी सर्व कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। तरी भटक्या समाजावर महाराष्ट्र राज्यामध्ये जे अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होतात यासाठी शासनाने भटक्या विमुक्त जातीला संरक्षण मिळण्यासाठी स्पेशल कायदा बनवा व भटक्या विमुक्तांना महाराष्ट्रभर त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी जे फिरावं लागतं त्या समाजाला शासनानं संरक्षण द्यावं, त्यासाठी असे जे अमानुष बलात्कार किंवा मारहाणीचे निषेध करण्यासाठी जो आम्ही इथे जमलेलो आहोत त्यासाठी शासनानं पीडित महिलेला त्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन पीडित महिलेला 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी आम्ही हे सर्व कार्यकर्ते एकजुटीनं कामाला लागलेलो आहे। आणि त्या महिलेला जर न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आम्ही रास्ता रोको आंदोलन करून भटक्यांना न्याय मिळून देऊ। आणि जर शासनाने याच्यावर दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल। एवढे बोलून मी इथेच थांबतो आणि ह्या घटनेचा निषेध करतो। त्या ठिकाणी महिलेवरती झालेला अमानुषपणे बलात्कार व तिचा डोळा फोडला गेला हे कृत्य माणसाला शोभणारं नाही। गरीब व होतकरू पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणारा समाज अशा समाजावर एका महिलेवर अत्याचार होतोय व शासन गप्प बसतंय, आरोपी खुल्याम फिरत आहेत, या सर्व घटनेचा आम्ही सर्व निषेध करतो। कारण की गरिबांनी न्याय मागावा कुठे, या महिलेला न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, शासनाने जी मदत करावी ही जास्त अपेक्षा घेऊन आज आम्ही जोशी सेवा संघातर्फे माननीय तहसीलदार जामनेर यांना निवेदन दिले व महिलेला न्याय मिळेल व शासन तिची सर्व जबाबदारी घेईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल, हेच रास्त मागणे आमचे आहे। असे न झाल्यास आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढे भटके जोशी समाज सेवा संघाचे जेवढे लोक असतील ते सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी शासनाला आम्ही एक विनंती करतो, मागणी करतो। न झाल्यास ठिकठिकाणी रस्ता रोको व आमरून उपोषण करण्याची आमची तयारी आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।